हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस खूप तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर बऱ्यापैकी काय केलेलं होतं, पुढच्या रूमला थोडासा कलर वगैरे दिलेला होता, तर त्याचा जो कलर आहे तो पूर्ण खाली जो आहे ते लादीवरती पडलेला होता, क्वाटवरती पडला होता, टेबलवरती पडला होता, आणि पूर्ण सगळीकडे म्हणजे प्रत्येक वस्तूवर त्याचा कलर जो आहे तो पडला होता. तरी पण कपडे वगैरे जे आहेत ते काढून घेतले होते आणि कॉटवरती पण साडी वगैरे टाकून घेतली होती आणि दोन्ही साईडनं थोडासा सरकून घेतला होता, तरीसुद्धा त्यावर कलर पडलेला आहे. आणि देवघरावरती नाही पडून दिलेला, पण देवघराच्या म्हणजे आता जरी वस्तूवर नाही पडून दिला तरीसुद्धा खाली बऱ्यापैकी खूप सारा पडलेला आहे. आणि क्लिनिंगला काढलं की प्रत्येक वस्तूच्या मागे कचरा घाण ही निघतेच. तर तसेच इथं सर्व घरामध्ये घाण वगैरे म्हणजे जी पण जाळी जळमट वगैरे असतात ती निघाली होती. आणि हे बघा कसा कलर पडलेला आहे, कसा राडा झालेला आहे, बारीक बारीक वस्तू इथे पडलेल्या आहेत, ज्या पण आपल्या सांदी कोपऱ्यात असतात त्या. थोड्याफार आपण कितीही व्यवस्थित ठेवलं तरी मुलांकडून म्हणा आपल्याकडून म्हणा काही ना काहीतरी आजूबाजूला पडतच राहतं. तर माझ्या तर हमेशा देवघरापाशी डब्बीच्या काड्या आणि बारीक सारीक काही पण काडी कचरा आजूबाजूला पडतो. तर तसा पडलेला होता आणि भिंतीवर एक घड्या वगैरे जी लावलेली होती त्याच्यावरती सुद्धा थोडीशी धूळ बसलेली होती. आणि ह्याच्या अगोदर पण मी स्वच्छ करून घेतलेली होती, पण काहीही झालं तरी पण विकली आणि एक 15 दिवसाची क्लिनिंग ही करायलाच येते. तर इथं मी थोडंसं काय केलेलं आहे, कोलगेटचं जे पण संपलेलं कोलगेटचं रिकामं पाकिट आहे ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून काय केलेलं आहे, त्याचं जे पण पाणी क्लिनिंगच्या टूथपेस्टमध्ये थोडंसं पाणी टाकून काच क्लीन केलं ना एवढा क्लीन निघतो ना. तर त्यासाठी मी कपाटाच्या काचेवरती आणि जो आपला घड्याळाचा काच आहे त्यावरती टाकून पुसून घेतलेला आहे. तर छान निघालेला आहे घड्याळ, कपाटाचा गेल्या वेळेस घेतला होता तसापासून मी आणि ह्यावेळेस राहिलेला आहे, तरी ते घड्याळाचा जो आहे तो मात्र मी पुसून घेतलेला आहे. आणि इथे म्हटलं थोडंसं देवघर जे आहे ते थोडंसं आपण साफसफाई करून घ्यावं, त्यासाठी इथलं सर्व देवपूजेसाठी मटेरियल काढलेलं आहे. पण देवघर पूर्ण क्लीन करेपर्यंत जो देवपूजेचा वेळ होता तो झालेला होता. मग आत्ता टाईम झाला होता त्यामुळे स्वयंपाक पण करायचा होता, तर त्यासाठी देवपूजा जी आहे ती त्यांना करायला सांगितलेली आहे. आणि इथं सर्व साहित्य जे आहे ते मी देवघरातील पूर्ण काढून घेतलेलं आहे. आणि देवघराची जी पण फुलमाळ वगैरे आहे तोरण म्हणजे साईडनं जी लावलेली आहे ती क्लीन आहे, तरी पण हे तोरणं वगैरे सुद्धा क्लीन केलेले आहेत. पण तरीही एकदा मी पाण्यातून काढणार आहे, त्याला बघू काढणं होतात नाही होतात. तर त्यासाठी ते तसेच ठेवलेले आहेत, पण पूर्ण जी देवघराच्या दोन्ही साईडचं जे डिझाईन आहे ना त्यामध्ये धूळ जाऊन बसते. ते एक आपल्याला 15 दिवसाला महिन्याला 1-1.5 महिन्यामध्ये का होईना पण आपल्याला व्यवस्थित असं क्लीन करून घ्यावं लागतं, नसतं मग त्याच्यामध्ये जास्त धूळ बसते आणि ज्यावेळेस जास्त धूळ बसते ना त्यावेळेस निघत नाही आहे. तर त्याच्यामध्ये एका खाचेमध्ये व्यवस्थित असं क्लीन करून घ्यावं लागतं. तर त्यासाठी सर्व साहित्य जे आहे पूर्ण देव्हाऱ्याच्या वरचं देव्हाऱ्यामधलं काढून घेतलेलं आहे, ड्रॉवर मात्र नाही काढलेली मी, कारण वरचा देव्हारा स्वच्छ करण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि ड्रॉवरमध्ये क्लीन तर केलेला आहे पण तरीही एकदा त्याला हात फिरून घ्यायचाच आहे. तर ते साहित्य वगैरे काही नाही पटपट काढून ठेवता येतं आणि पूर्ण साफ असल्यामुळे पटकन क्लीन करून घेता येतं, पण वरच्याला थोडासा वेळ लागतो. तर इथं मी थोडंसं शॅम्पूचं पाणी करून घेतलेलं आहे, तुम्ही कुठलाही शॅम्पू असेल तर फर्निचरला वापरू शकता क्लिनिंगसाठी, त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर किंवा तुम्हाला खायचा सोडा वगैरे टाकायचा असेल तर टाकू शकता, नसेल तर नाही टाकला तरीही चालतो आहे. मी तर नाही वापरत खाता सोडा वगैरे किंवा व्हिनेगर वगैरे, मी घेतला तर शॅम्पूच घेत असते, नसता दुसरं काहीही घेत नाही आहे. आणि जास्त आपल्याकडे फर्निचर पण नाही त्यासाठी त्याचा जास्त आपल्याला प्रसंग येत नाही आहे, आपल्याकडे जे आहे त्याच्यामध्येच मी क्लिनिंग करून घेत असते. तर हे सर्व क्लीन करेपर्यंत 1-1.5 तास सहज गेलेला आहे माझा,
कारण वरती आणि मध्ये क्लीन करण्यासाठी एवढा काही वेळ लागत नाही, पण ह्याच्या पूर्ण एक एक ह्याच्यामध्ये आपल्याला धूळ काढून घ्यायची असते. व्यवस्थित असा कपडा वगैरे घालून त्याच्यातून आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं असतं, त्यासाठी इथं थोडासा वेळ लागतो आपल्याला. तर झालेले आहे आपलं हे क्लीन करून, आणि ह्याच्या जे देवघरातल्या ज्या दोन पायऱ्या आहेत त्यासुद्धा काढून क्लीन करून घेतलेलं आहे. फोटो वगैरेसुद्धा मी सर्व काढून घेतलेले आहे त्याच्यातले. राहिलं सायलं स्वच्छतेचं काम जे आहे ते आपले उंदीर मामा जे आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये वाढून ठेवत आहेत. एक दोन अडीच महिन्यापासून उंदीर भरपूर प्रमाणामध्ये, रोज पॅड जरी लावला ना तरी पण एक दोन दिवस नाही लावला की लगेच कुठून तरी घरामध्ये उंदीर दिसतोच. आणि संध्याकाळी सर्व काम आवरल्याच्या नंतर थोडासा जो कलर आहे तो डस्टबिनमध्ये होता तसाच. तर मी काय म्हटलं, चला आता किचनला द्यायचं नाही असं ठरवलं होतं, पण थोडासा उरलेलाच होता. तर किचनवरती काय होतं ना, आपल्या तेलकट वाफेने वगैरे थोडासा काळसरपणा येतो, तर त्यासाठी मी किचनमध्ये थोडासा हा कलर जो आहे उरलेला तो तिथे देऊन घेतलेला आहे. मस्त बसलेला आहे, पण हा मी ब्रशनं वगैरे नाही दिलेला आहे. एक छान मऊ असं आपलं बेडशीटचा जो कपडा होता ना त्याने हा कलर मी देऊन घेतलेला आहे. मस्त बसलेला आहे, आणि तो त्याने दिल्यामुळे काय झालेलं आहे, घरात कुठेही जास्त प्रमाणामध्ये पडलेलं नाही. तांबे कुठे देवाच, देवाच तांबे पाणी सांबे कुठे ग पाणी सांबे. ह्यांनी एकीकडे पूजा करायला घेतलेली आहे, तोपर्यंत मी काय केलेलं आहे, सर्व जी खालचं जी आसन वगैरे आहे ते व्यवस्थित नवं टाकून घेतलेलं आहे. फोटो वगैरे जे आहेत ते सुद्धा पुसून व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर काल रूमला कलर आहे ना तो देऊन घेत म्हणजे कलर दिलेला आहे, आणि आज देवघराची स्वच्छता करून घेतलेली आहे. मला दसरा जास्त दिवस अगोदर काढून ठेवायला नाही आवडत, कारण नंतर पण हे होतं. तर त्यासाठी दसरा एकदम म्हणजे असा क्लीन, जो सर्वात स्वच्छ सण म्हटलं तर दसरा आहे, तर त्यासाठी दोन दिवस पहिले, फक्त दोन दिवस पहिले म्हणजे घट बसण्याच्या अगोदर दोन दिवस, दोन दिवसामध्ये सर्व कामे उरकून घेत असते. आणि जे पण राहिलं सायलं थोडंसं असेल ते बाजूला काढून ठेवायचं, आणि त्या घट बसतील त्या दिवशी पण करायला चालतं आपल्याला. काही काही काय करतं, काय करतात ना, ह्याला गौरी गणपतीला केलं अगर मंथली आपले 15 दिवसाची विकली जी पण साफसफाई आहे त्यामुळे जास्त करत नाहीत, पण दसऱ्यामध्ये नुसत्या पाण्यातून का होईना पण काढायला पाहिजे, एडावाकडं का होईना पण त्याच्या हात फिरवायलाच पाहिजे. आणि तसं ठेवायला नाही चालत, कारण देवीचा हा सण खूप असा मानलेला आहे की खूप निर्मळ आहे, आणि हे सर्व करायलाच पाहिजे. तर आज सोजाची त्याची इच्छा. आणि माझं कपडे वगैरे मी धुवून घेतलेले आहेत, 15 दिवस झालं, पण तरीसुद्धा मला धुतल्याशिवाय मार्ग नाही. धुणार तर आहेच मी, आता इथे काही नदी वगैरे नाही आहे त्यामुळे जसं धुणू येईन तसं 2-2, 3-3, 1-2-3 दिवस धुणार आहे. आणि बाकीचं आता फक्त राहिलेलं आहे किचन क्लीन करून घ्यायचं आणि व्यवस्थित चौकून झाडू वगैरे मारायचा.
तर चला बाय, भेटूया तुम्हाला.